आता बघूयात क्रीडा जगतातील काही महत्त्वाच्या बातम्या झटपट. आशिष सिरीच्या तिसऱ्या पोस्ट टेस्टमध्ये दुसऱ्या दिवस अखेरीस इंग्लंडने 4/86 रन्सपर्यंत मजल मारली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इयान बेल आणि स्टोक्स अनुक्रमे 9 आणि 14 रन्सवर नॉट आउट होते. दुसऱ्या दिवशी 6/326 रन्सपासून पुढे खेळण्यास सुरुवात केल्यानंतर ऑस्ट्रेलियाची पहिली इनिंग 385 रन्सवर आटोपली. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडच्या इनिंगला कॅप्टन कुक आणि कॅरबेरी यांनी 85 रन्सची ओपनिंग करून दिली. तेव्हा हॅरिसनं कॅरबेरीला बोल्ड करत कंगारूंना पहिलं यश मिळवून दिलं. त्यानंतर कुकचा अपवाद वगळता इतर इंग्लिश बॅट्समन झटपट पॅव्हेलियनमध्ये परतले. दरम्यान कुकनं हाफ सेंचुरी पूर्ण केली, मात्र 72 रन्सवर लिओननं त्याची विकेट घेतली. माजी भारतीय कॅप्टन सौरव गांगुली पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये खासदारकीसाठी उभं राहण्याची शक्यता आहे. 2014 निवडणुकांकरता भारतीय जनता पार्टीनं गांगुली समोर खासदारकीचं तिकीट देण्याचा प्रस्ताव मांडला असला तरी गांगुलीनं मात्र या प्रस्तावाबाबत अद्यापपर्यंत कुठलाही निर्णय घेतला नसल्याची माहिती स्थानिक वृत्तपत्रांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी गांगुलींसमोर हा प्रस्ताव मांडल्याचं कळतंय. भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टेस्ट सिरीज जिंकायची असल्यास भारतीय बॉलर्सनी जबाबदारीनं बॉलिंग करावी लागेल असं मत टीम इंडियाचा दिल्लीकर ओपनिंग बॅट्समन गौतम गंभीरनं व्यक्त केलाय. बॅट्समन केवळ टार्गेट उभारून देऊ शकतात, मात्र विजयाचा पाया रचण्याची जबाबदारी ही बॉलर्सवरच असते असंही गंभीर म्हणाला. टीम इंडियात कमबॅक करण्यास उत्सुक असलेल्या गंभीर सध्या रणजी मॅचेसवर लक्ष केंद्रित करतोय. नुकत्याच जाहीर झालेल्या आयसीसी T20 रँकिंगमध्ये टीम इंडिया सेकंड पोझिशनवर कायम असून श्रीलंकन टीमही अव्वलस्थानी कायम आहे. नुकत्याच पाकिस्तानविरुद्ध झालेल्या T20 सिरीजमध्ये दोन्ही टीम्सना एक एक विजय मिळविल्यानं श्रीलंका 129 पॉईंटसह टॉपवर तर पाकिस्तान 121 पॉईंटसह चौथ्या स्थानी आहे. लंकन टीम 8 ऑक्टोबर 2012 पासून आयसीसी T20 रँकिंगमध्ये अव्वलस्थानी विराजमान आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.